ठाण्याला जे टोल वाढ झालेली आहे, खास करून मी कमर्शियल म्हणत नाही, ज्या चारचाकी वाहनांवरती जी 5 रुपयाची वाढ झाली आहे, हा रद्द करण्याच्या दृष्टिकोनातनं सरकारला 1 महिन्याचा अवधी पाहिजे आणि त्याप्रमाणे ते 1 महिन्याच्या अवधीमध्ये याचा निर्णय करतील असं सांगितलं. जी वाढ झालेली आहे ती रद्द करण्याच्या दृष्टीने. त्याच्यानंतर जी गोष्ट बंद झाली होती ती आता पुन्हा सुरू होईल, ती म्हणजे प्रत्येक टोल नाक्यावरती ती जी येलो लाईन जी पूर्वी होती, बरोबर, त्या येलो लाईनमध्ये 200 ते 300 मीटरच्या पलीकडे त्या येलो लाईनच्या बाहेर गाड्या गेल्या तर त्या सगळ्या गाड्या पुढच्या सोडून दिल्या जाणार टोल न घेता. येलो लाईनच्या पुढच्या सगळ्या गाड्या सोडून दिल्या जाणार. 4 मिनिटाच्या पलीकडे एकही गाडी टोल नाक्यावरती थांबणार नाही. त्याच्यासाठी एक्स्ट्रा मला वाटतं पोलीस फोर्स हा देखील तिकडे एक्स्ट्रा लावला जाईल की जेणेकरून ते जे टोल नाक्यांवरती जे बाउन्सर्स किंवा इतर जी पोरं ठेवली जातात आणि जे हमरी तुमरी करतात आणि काय लोकांची जे वेडवाकड वागतात हे याच्यापुढे ठेवले जाणार नाही. तिकडे ती यंत्रणा ही पोलिसांमार्फतच राबवली जाईल. त्याच्यानंतर ती 6 नंबर टोल नाक्यावरती जर समजा फास्ट ट्रॅक हा चालला नाही त्यांचा, बरोबर आहे, तर तुम्हाला एकदा सीधे पैसे भरावे लागतील. एक तर काय करतात हे तिकडेही पैसे वसूल करतात आणि पुढेही तुम्हाला मोबाईलवरती ते फास्ट ट्रॅकचं हे येतं की किती पैसे भरा, तो दोन दोनदा होणार नाही, ते एकदाच भरले जातील. आणि हे जर समजा दोन दोनदा भरले गेले तर तुमच्याकडे कंप्लेंटचा जे नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही इमिजिएटली ती कंप्लेंट करू शकता. हा, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात कितीचं टेंडर आहे, कितीचा टोल आहे, म्हणजे टोल आकडा किती आहे, 1000 कोटी असेल तो आकडा दिला जाईल, रोजचे वसूल किती होत आहेत आणि आता उरलेत किती, हा, ते मोठ्या बोर्डावरती रोजच्या रोज डिजिटली तुम्हाला सांगितलं जाईल लोकांसाठी दोन्ही बाजूला. तुम्हालाही कळेल की किती पैसे आपण आतापर्यंत जमा झालेले आहेत, किती जमा व्हायचे आणि आज दिवसभरामध्ये किती जमा झाले आतापर्यंत, ते तुमच्यासमोर येईल.